आपण पुन्हा एकदा जाणार आहोत पंढरपूरमध्ये, कारण पंढरपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे आणि ते मंदिर खुलं करण्यासाठी वंचितचं हे आज दिवसभर आंदोलन असणार आहे. आपल्याला माहिती आहे की प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सवाल विचारला होता की तुम्ही मंदिरं का खुली करत नाहीत, नियमावली एक जाहीर करा लवकरात लवकर आणि त्यानंतर मग ही मंदिरं खुली करा, कारण यावर फक्त भावनाच अवलंबून नाही आहेत तर अनेकांचे रोजगारसुद्धा यावर अवलंबून आहेत आणि म्हणून मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आत्ता काही वेळापूर्वी दर्शन देखील घेतलं आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली होती ज्यामध्ये त्यांनी सरकारला हा सवाल विचारला होता. आत्ताची ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज पंढरपूरमध्ये एसटीसुद्धा बंद होत्या, सगळीकडून मंदिराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले होते, पण प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्यासह 10 आंदोलकांनी मात्र आत्ता काही वेळापूर्वी हे दर्शन घेतलेलं आहे विठ्ठलाचं. पंढरपूरमध्ये जाऊन प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठलाचं दर्शन घेणं याला खूप वेगळं एक परिमाण आहे असं म्हटलं जात आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, अर्थातच वंचितचं आंदोलन आहे हे तर खरं आहे, पण ज्या प्रकारे ज्या पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचं मुखदर्शन घेऊन हे आंदोलन केलेलं आहे, याला एक खूप वेगवेगळे पैलू आहेत, काय सांगशील या सगळ्याबद्दल? या संदर्भातच खरं तर प्रकाश आंबेडकर यांना काही दिवसांपूर्वी विचारलं होतं, त्यावेळेस ते म्हणाले कदाचित मी समजा देव मानत नसेल पण या राज्यामध्ये लाखो कोट्यवधी लोक आहेत की ज्यांची देवावर श्रद्धा आहे आणि आता वेगवेगळ्या गोष्टींकरता नियम जर शिथिल केले जात असतील तर जनभावनेचा आदर केला पाहिजे आणि मंदिरं ही भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली पाहिजेत आणि म्हणूनच त्यांनी पंढरपुरात जाऊन विठुऱ्याचं दर्शन घेतलेलं आहे. ही मंदिर खुलं व्हावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. खरं तर इथं खूप गर्दी होऊ नये, इथं फार लोक जमू नयेत यासाठी तिथे एसटीची सेवा देखील बंद करण्यात आली होती, वेगवेगळे मार्ग देखील थांबवण्यात आलेले होते. तरी पण तिथं आज मोठा जनसमुदाय जमलेला होता. या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की हे मंदिर खुलं झालं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांना जेव्हा विचारण्यात आलं की जर तुम्ही आता हे दर्शन घेताय किंवा ही गर्दी जमा झाली त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम देखील पाळले जात नाही, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, त्यावेळेस ते म्हणाले की नियम तोडण्यासाठीच मी आलेलो आहे. त्यामुळे त्यांची भावना स्पष्ट होती, त्यांची भूमिका देखील स्पष्ट होती. त्यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला ही मंदिरं खुली झालेली पाहिजेत. आता त्यांनी म्हटलं की काही काळ लागेल ही सगळी मंदिरं खुलं व्हायलासाठी पुण्यासाठी. विवेक, आणखी एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे भाजपनं 2 ते 3 दिवसांपूर्वीच आंदोलन केलं होतं मंदिरं खुली करण्यासाठी, राज्यभरातली उद्धवा दार उघड असं हे आंदोलन होतं आणि आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मंदिरं खुलं करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. हीच गोष्ट त्यांना विचारली होती, त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा मंदिरं खुली करा अशी मागणी जेव्हा करताय तेव्हाच ती भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या मागणीसारखीच आहे असं म्हटलं जातं. त्यावेळेस ते म्हणाले होते की मुळात ही जनभावना आहे. यावेळेस वारी देखील आपण पाहिलं की अतिशय मर्यादित स्वरूपात वारी करण्यात आलेली होती, लोकांनी आतापर्यंत संयम बाळगलेला आहे. असं असताना आता मात्र सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्था या खुल्या झाल्या पाहिजेत, मग त्याला मंदिर अपवाद का असा त्यांचा सवाल होता. मोहरम संदर्भात देखील त्यांनी अशीच भूमिका घेतली होती की एक मशीद ते दुसरी मशीद असा तो त्यांना जी जुलूस काढायचा असतो त्याच्यासाठी त्यांना परवानगी देण्यात यावी असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांची ही आग्रही भूमिका होती. त्यांचं म्हणणं होतं की जर आंदोलन केलं नाही तर या विषयाला वाचा फुटणार नाही आणि म्हणूनच सातत्यानं अशी देखील चर्चा होती आहे की भारतीय जनता पक्षाची या संदर्भातली जी भूमिका आहे तीच प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे. मात्र त्यावर देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझा विश्वास जरी नसला तरी जनभावना मानणारा मी नेता आहे आणि म्हणूनच लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पंढरपुरात जातो. विवेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखी ही अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आपल्यासोबत आत्ता आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. चंद्रकांत, नक्कीच याला एक वेगळी चर्चा आता सुरू झालेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी मुखदर्शन घेतलं विठ्ठलाचं आणि एक वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन केलेलं आहे. वारीला यावेळेला तू गेला होतास पंढरपूरला, वारीला सुद्धा तिथे लोकांना जाता आलं नव्हतं. आता मात्र खूप जास्त काळ झालेला आहे आणि म्हणून ही मंदिरं खुली करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर करतायत. हो, किती आपण या सगळ्या घटनेकडं थोडं राजकीय तर अँगलने पाहिलंच पाहिजे, किंबहुना त्यात राजकारण आहेच किती नाही म्हणलं तरी प्रकाश आंबेडकरांचं, आणि सोशली पण पाहिलं पाहिजे. कारण आपण जर प्रकाश आंबेडकरांचं एकूण व्यक्तिमत्व पाहिलं तर ते थोडे नास्तिक कडे झुकणारे आहेत, पण त्यांचा हे कोरोना लॉकडाऊनला पहिल्यापासून विरोध आहे. यापूर्वी आपण पाहिलेलं असेल त्यांनी भूमिका घेतली होती की हे लॉकडाऊन तात्काळ उठव, इतर रोगांनी जास्त रुग्ण मारतात हे कोरोनापेक्षा, त्यांनी त्यासाठी गेल्या वर्षीची आकडेवारी दिली होती. तरी पण हे लॉकडाऊन उठत नव्हतं म्हणून एक लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक पंढरपूरची निवड केली. पंढरपूर असंसाठी की आपल्या सर्वांना माहिती पांडुरंग हा तसामही हिंदुत्ववादाकडे झुकणारा देव मानला जातो, न तो सर्वसामान्यांचा वारकऱ्यांचा देव मानला जातो. हो,
हा त्यातला मेन मतदार आहे, म्हणून एक लक्ष वेधून घेतलं जावं. आपल्याला माहिती आहे भाजपने आंदोलन केली पण कुठल्या ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये, पण यांनी जाणीवपूर्वक पंढरपूर हे क्षेत्र निवडलं असं. चंद्रकांत मी तुला थांबवतीये, कारण आपल्या सोबत आता आहे धनराज वंजारी, जे उपाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे. धनराजजी, तुम्ही स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होतात, विठ्ठलाचं दर्शन तुम्ही घेतलं, काय नेमकी भूमिका आहे या आंदोलनामागची? या आंदोलनामागची नेमकी भूमिका स्पष्ट करताना मी दोनच प्रमुख मुद्दे सांगतो. ते असे आहे की सरकारचं जे म्हणणं आहे की खूप लोक जर जमा झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, तर एक उदाहरण सांगतो की जेव्हा आम्ही एसटीचं आंदोलन केलं, डफडी बजाव आंदोलन आणि एसटी सुरू करा म्हणून सांगितलं, तेव्हा एका दिवसामध्ये, हे शासकीय आकडे, 21 लाख लोकांनी प्रवास केला. आता शासनाने सांगावं त्या 21 लाख लोकांपैकी कमीत कमी 21,000 नाहीपेक्षा 121 लोकांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे का? तर नाही. तर अशा रीतीनं कोरोनाची ही जी अनामिक भीती आहे, ज्या पोटी तुम्ही मंदिरं बंद करून ठेवलेली आहेत, आणि मंदिरं बंद करून ठेवल्यामुळं पुजाऱ्यांचा सोडा तो प्रश्नच नाही आहे, कारण विठ्ठलाचं पंढरपूरचं मंदिर जे आहे तिथे शासनाची कमिटी आहे, त्याच्यामुळे कुठल्या प्रायव्हेट ट्रस्टचा किंवा ह्याच्यासाठी असा फायद्याचा अजिबात त्याच्यात भाग नाही आहे. उलट पक्षी जो माणूस आज त्या मंदिराच्या भाविकांच्या आस्थेपायी होणाऱ्या दर्शनावर अवलंबून आहे, फलवाला, फुलवाला, प्रसादवाला, अगरबत्तीवाला, धूप दीप नैवेद्यवाला, या सगळ्यांचं जे व्यावसायिक नुकसान एवढ्या दिवसात झालेलं आहे, डबगाई जितका होतो, उपास मारीनं तडफडतो आहे, त्याचं भलं व्हावं म्हणून केलं. आणि तिसरा शेवटचा मुद्दा जो थोड्या वेळापूर्वी मोजरत ऐकत होतो की विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग हे वंचिताचं दैवत आहे, गोरगरीबांचं, कष्टकऱ्यांचं अगदी अगदी. पण धनराजी, आणखी एक असं म्हटलं जात आहे की भाजपनं सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं, वंचित बहुजन आघाडीची भूमिका एरवी पूर्णपणे वेगळी असते भाजपपेक्षा, पण यावेळेला मात्र भाजपनं आंदोलन केलं होतं आणि तशाच प्रकारचं, म्हणजे तीच मागणी वंचितच्या वतीनं केली जाते. नाही, काय झालं, भाजपचं आंदोलन हा केवळ फार्स होता, हा केवळ एक बनावट नाटक होतं ते. कारण तुम्हाला आठवत असेल, जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरच्या आंदोलनाची तारीख डिक्लेअर केली, त्याच्या नंतर बीजेपीने आंदोलन केलं, हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांचा फसला, लोकांना माहित आहे खोटारडेपणा आणि सत्शीलता, त्याच्यात काय फरक आहे. आजचं जे आंदोलन झालं हे सर्जन शक्तीने सत्शील आंदोलन झालं, आणि जनभावना ही शासन दरबारापर्यंत, माननीय उद्धव ठाकरेंच्या सरकारापर्यंत पोहोचली, याचा आम्हाला फार आनंद आहे. आणि आजचं आंदोलन 100% यशस्वी झालं असं मी म्हणेल. धनराजजी, तुमचं आंदोलन, तुमची भूमिका ही अगदी तुमच्यापर्यंत योग्य होती, पण गृहमंत्री राज्याचे अनिल देशमुख यांनी मात्र एका गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त केली, कारण प्रकाश आंबेडकर जेव्हा, तुम्ही आंदोलक जेव्हा या मंदिरात जात होतो तेव्हा जात होता तेव्हा भरपूर गर्दी झाली होती, तिथं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, सध्याचा काळ कोरोनाचा काळ आहे, अशा परिस्थितीमध्ये इतकी गर्दी जमल्यामुळे गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तुमचं यावर काय म्हणणं आहे? गृहमंत्र्यांची नाराजी रास्त आहे, पण मी त्यांना सांगतो, गृहमंत्री महोदय, आपण जर ही नाराजी व्यक्त करत असाल तर एपीएमसीच्या मार्केटमध्ये सकाळी जी भाज्यांच्या मार्केटमध्ये गर्दी होते, ज्या ठिकाणी तुम्ही एका बाजूची दुकानं खुली केली दुसरी बंद ठेवली तेव्हा जी गर्दी झाली, अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या राजकीय लोकांच्या बडेगावी कार्यक्रमात तुफान गर्दी झालेली आहे, केसेस सुद्धा शासनाने रजिस्टर केलेले आहे, त्या गर्दीमुळे किती कोरोना पसरला या तुम्हाला नैतिक अधिकार आहे असं आम्ही मानू. धनराजजी, आजचं आंदोलन जे होतं हे आंदोलन करत असताना ही गर्दी टाळता येऊ शकली असती का? कारण खूप जास्त गर्दी झाली, मग पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, कारण आंदोलनाच्या निमित्तानं कोरोनाचा संसर्ग होऊ नये, प्रादुर्भाव जास्त पसरू नये, इतकीच त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. धनराज वंजारी यांच्याशी काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण बघतोय मंदिरं खुली करण्यासाठी वंचितनं आंदोलनाची तारीख आधी जाहीर केली होती प्रकाश आंबेडकर यांनी, आणि त्यानंतर भाजपनं हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं. आणि गर्दी मात्र भरपूर झाली होती, सोशल डिस्टन्सिंगचं तिथं पूर्णपणे कुठेही नामोनिशान दिसत नव्हतं, पण लवकरात लवकर ही मंदिरं खुली करावीत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघणार इतर काही घडामोडी.